चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झालं आहे. या वादळाचा गुजरातमधील 14 जिल्ह्यांना तडाखा बसलाय. वादळाच्या पार्श्वभूमीवर 2 लाख नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 130 किलोमीटर इतका आहे व यामुळे मुसळधार पाऊसही सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी तब्बल 6 कोटीच्या घरात आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. वादळामुळे आतापर्यंत 12 घरं पूर्णतः जमीनदोस्त झाले आहेत तर 2060 घरं आणि 139 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. लसीकरणासाठीचं कोविन पोर्टल आता हिंदीसह 14 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत घोषणा केली आहे. पुढील आठवड्यापासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने 1 कोटी लसीच्या खरेदीसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला अद्यापही एकाही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. आज टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस असून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने टेंडरला आणखी 1 आठवड्याची मुदतवाढ दिली जाणार आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीकरांना खरेदी करावं लागत आहे. परभणीत पेट्रोलच्या दराने 100 गाठली असून पेट्रोलच्या दरामध्ये 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे परभणीत पेट्रोलचे दर 101 रुपये 46 पैशांवर पोहोचले आहे तर डिझेलच्या किमतीत 30 पैशांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रति लिटर डिझेलसाठी 91 रुपये 56 पैसे मोजावे लागत आहे. इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.